मला मोठ्या बस स्टँड मध्ये बसू दिलं नाही, तिथे बसू नमस्कार like you're in a thriller, hot cause pom pom pom. Ghostly figures, they can get so bitter. Show you want to enter, you can turn back to. You don't know where. So guys, bus Nashik shahar sodlele aahe aani mi zara zoptoy karan khup dongar hindlay pavsamule divasbhar pavsaale sakale 6 vajta gelela 12:30 vaje paryant aami Brahmagiri tikade gupa 108 mahashivlinga सगळं फिरून उशीर झाला खूप बाहेर बघायचं झोपलंय परत नंतर भेटूया. सो गाईज पहाटेचे वाजलेले आहेत 3 आणि मी आहे सध्या इथे छोट्याशा बस स्टँड मध्ये इथे चौकामध्ये आहे. तर मला मोठ्या बस स्टँड मध्ये बसू दिलं नाही, तिथे बसू देत नाहीत. पोलीस असतात, मोठा बस स्टँड असू दे, रेल्वे स्टेशन असू दे, तिथे थांबू देत नाहीत. रात्री 2:00 पुढे तर सर्व बंद होतं, म्हणून मी जेवण थांबलेलो. इथून थोड्या अंतरावर गेटवे ऑफ इंडिया आहे, तिथे मी जाणार आहे 4:00 आणि तिथून परत बीचवर जाऊन परत पुण्याला जायचं आहे. तर सकाळचे 4-5 मी निघणार आहे आणि रात्रीपासून 4-5 तास झालं इथं बसलेलो आहे. मी बसूनच आहे, 2 दिवस झालं झोपलेलो नाही. काल थोडं रूमवरती 2-3 तास झोपलेलो होतं. तर बघूया, पाऊस पण येतोय, पावसामुळे मी जात नाही आहे बाहेर. थोडा पाऊस थांबण्याची वाट बघतो, पाऊस थांबला की जाणार आहे. तर मी इथून निघतोय, बघूया आता पुढे गेल्यावर गेटवे ऑफ इंडिया चालू आहे का नाही. तर 3:30 मी निघतोय, तर पुढे जायला लवकर जाऊया म्हणून मी निघतोय. तर चला, फायनली मी आलेलो आहे गेटवेच्या तिथे आणि मागे बघू शकता हा जो आहे तो समुद्र आहे आणि इकडे आहे जे टाटाच ताज हॉटेल आहे. तर इकडे जायला रस्ता पूर्ण पोलीस चौकी लागलेली आहे, रस्ता कुठे माहीत नाही मला. बघूया, थोडासा वेळ थांबूया, ते कुणाल तर विचारूया. तिकडे आहेत थोडी माणसं, तर बघू शकता तुम्ही हे ताज हॉटेल आहे. इकडे खूप काय असं छान नाही पण आहे, तरी बिल्डिंग बरीच आहे. मला काय जास्त आवडलं नाही. आणि बघू शकता हा समुद्र शांत खळखळ खळखळ करतोय, थोडे लाटा येत आहेत. तर चला, मी इथून निघतोय. हे काय मला खास लोकेशन असं वाटलं नाही, तरी पण असं लोकांसाठी काही खास असतं, ओरिजिनॅलिटी खास नसते. तर गेट तर बंदच आहे, अजून उघडायला तयार नाही. ते कुणाल तर विचार आहे किती वाजता उघडतं. तर बघूया, भेटलं तर आत वगैरे फोटो ते काढूया. 5-6 दिवसासाठी हे गेट बंद आहे म्हणे, जे मागं बघू शकतात तेवढं काही खास नाही. त्यात तरी पण शेवटचं गेट एवढं दिलं जातं. तर मग वापस जाऊया, 5-6 दिवस बंद असल्यामुळे ते काही आज चालू होणार नाही. तर ऑज हॉटेल पण चालू आहे, सिक्युरिटी आहेत. आपण काही जायचं नाही तिकडे, पैसा आपल्याजवळ थोडा आहे, आपण फ्रीमध्ये प्रवास करायचा आहे. तर चला जाऊया वापस. मी लोणावळ्याचं तिकीट घेतलेलं आहे आणि चाललंय माझ्या प्लॅटफॉर्मकडे. एकट्याने सांगितलं 14 आणि एकट्याने सांगितलं 7-8. मला कन्फ्युजन होते, माझी ट्रेन चुकीला सर व्हायला मला. तर बघूया, 14 नंबरकडे मी चाललेलो आहे. तर बघू शकता हे छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस आहे. फायनली मी येऊन बसलेलो आहे ट्रेनमध्ये. माझा जनरल डब्यामध्ये आहे, तर एन्जॉय करायला रेल्वे मी पहिल्यांदाच आज काल संध्याकाळी लोकल रेल्वेमध्ये बसलेलो. आता आज एक्सप्रेसमध्ये बसलेला आहे, पहिल्यांदाच माझा रेल्वेचा एक्सपिरियन्स आहे. तर
जन्मल्यापासून पहिल्यांदाच रेल्वेमध्ये बसलोय, तर बघूया एन्जॉय करूया लोणावळाचा, बघूया ट्रेनने माझं बसणं प्रवासचा ट्रीप असं होता तरी पण रेल्वेनं जाऊया म्हणून रेल्वे परत भेटणार नाही आपल्याला कॉलेज चालू झाल्यावर, तिकडे जायची इच्छा पण होणार नाही, तर चला मग एन्जॉय व्हा. तर मित्रांनो, एकदाची ट्रेन सुटली आणि ते खरंच आहे जे म्हणतात रेल्वे स्टेशनच्या बाहेर खूप घाण वास येतो. आसपास 1-2 किलोमीटर अंतर जाऊपर्यंत थोडा वास येतो आणि त्या दिवशी पाऊस झाला होता, मला तर खूपच वास येत होता. तर चला मुंबई ते लोणावळा आणि मुंबई ते पुणे हा मार्ग खूप रेल्वेचा मस्त आहे, नैसर्गिक धबधबे आणि गुहा वगैरे आहेत, तर हा मार्ग खूप प्रवाशांना अट्रॅक्ट करतो म्हणून त्यासाठी खूप लोक मुंबई ते लोणावळा मुंबई ते पुणे ट्रेननं प्रवास करतात. तर मी पण बसलेलो आहे हाच अनुभव घेण्यासाठी, तर बघूया कसा असतो हा ट्रेनचा प्रवास आणि चला एन्जॉय करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुझ पे मर के ही तो मुझे
मेरे ख्वाब से आंखें तेरी एक पल न होए जुदा, मेरा नाम तू हाथों पे अपने लिखे बारहा, ऐ काश कैसा भी एक दिन लाए वो खुदा, कि तेरी और मुझको लेके चले ये दुनिया भर के सब रास्ते, मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सके।